संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हे एकमेव प्रभावी अस्त्र आहे। यामुळे महानगरपालिका सध्या यावर जोर देताना दिसतीये। शासनाच्या आदेशानुसार शहरात मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत गेल्या 4 दिवसांमध्ये केवळ 1083 युवकांना लस देण्यात आली आहे। यामुळे युवकांनी याकडे सपशेल पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळतंय। मिशन कवच कुंडल नंतर आता राज्य शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत शहरातील महाविद्यालयांमध्ये 25 ऑक्टोबर पासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून पहिल्या दिवशी केवळ 2 महाविद्यालयांमध्ये 181 जणांचं लसीकरण करण्यात आलं। 26 ऑक्टोबर रोजी 3 महाविद्यालयात 321 तर 27 रोजी 8 महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये 581 युवकांचं लसीकरण करण्यात आलं। महापालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत शहरातील 70 महाविद्यालयांना लसीकरण संदर्भात पत्र पाठवलं होतं। मात्र गेल्या 3 दिवसात एकूण 12 महाविद्यालयांमध्येच अशा प्रकारचं नियोजन केलं। आता शहरातील उर्वरित 70 पेक्षा अधिक महाविद्यालयांचा प्रतिसाद मिळणे बाकी असून या ठिकाणी लसीकरणासाठी महापालिकेला नियोजन करावं लागणार आहे। मिशन युवा स्वास्थ्य अभियान अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांची ही संयुक्त मोहीम असून 2 नोव्हेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे। या मोहिमेदरम्यान पहिला डोस तसेच दुसरा डोस देण्यात येणार आहे। आजवर केवळ 1083 युवकांचंच लसीकरण झाल्याने मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। हे चित्र बदलण्यासाठी आता मनपाला प्रयत्न करावे लागणार आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेला 10,55,600 एवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यापैकी 5,96,234 नागरिकांनी पहिला तर 3,58,767 नागरिकांनी दुसरा डोस। शहरात एकूण लसीकरणाची संख्या 9,55,001 नागरिकांचं लसीकरण झालंय। यामुळे उद्दिष्ट पूर्ती करिता मनपाला आणखीन कसरत करावी लागणार आहे।